महोदयांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे स्मृतिचिन्ह माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना प्रदान करावे. माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक महोदय, हे निमंत्रित मान्यवरांना या ठिकाणी भेटीसाठी देत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. स्वातंत्र्यसैनिक, वीर माता, वीर पत्नी, पत्रकार बांधव, व रोख रक्कम रुपये 10,000 धनादेश आपल्या शुभ हस्ते श्री स्वामी यांना प्रदान करावा. श्री स्वामी सुधाकर दळवी यांनी आजपर्यंत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 4 पदके, राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 10 पदके प्राप्त केली असून नुकत्याच अमरावती येथे झालेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांना सांघिक प्रकारात सुवर्ण व वैयक्तिक प्रकारात कांस्य पदक मिळालेले आहे. अतिशय गुणवंत असा खेळाडू आपला या बुलढाणा जिल्ह्याला प्राप्त आहे. करण्यात आलेलं आहे. मी माननीय पालकमंत्री महोदय यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे पोलीस पदक 2020 सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री सुरेश नाथाजी इंगळे यांना प्रदान करावे. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक नाथाजी इंगळे यांनी अतिशय उत्कृष्ट अशी सेवा प्रदान केल्यामुळे त्यांना केंद्रीय गृहमंत्री पोलीस पदक माननीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभेच्छा त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे. आणि हे पदक माननीय पालकमंत्री महोदय या ठिकाणी त्यांना प्रदान करीत आहे. पुरस्कार स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रुपये 10,000 धनादेश माननीय पालकमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते त्यांना प्रदान करण्यात येत आहे. मेयर अपार यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर धनुर्विद्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. 2021 मध्ये पोलंड येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला सांघिक प्रकारामध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम रुपये 10,000 धनादेश असे या एकंदरीत पुरस्काराचे स्वरूप आहे. मी माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार कुमारी मोनाली चंद्र जाधव यांना प्रदान करावे. कुमारी मोनाली जाधव यांनी धनुर्विद्या, तिरंदाजी या खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून देशाचे व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेले आहे. मोनाली जाधवीने शांघाय चिन्ह व रोख रक्कम 10,000 धनादेश श्री विजय गौरव पळसकर यांनी मागील 10 वर्षात आट्यापाट्या या खेळात खेळाडूंना मार्गदर्शन करून विजेते खेळाडू बनवलेले आहे. ते सध्या मलकापूर क्रीडा संकुल मलकापूर येथे आपल्या खेळाचा नियमित प्रचार व प्रसार करीत आहेत. माननीय पालकमंत्री महोदय त्यांचा या ठिकाणी उचित सत्कार करीत आहेत. विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे प्रशस्तीपत्र जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक व मान्यवर यांना प्रदान करावे. साहेब घुमा थोडा. माननीय पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते आजचा हा ध्वजारोहण समारंभ. अधिकारी खेळाडू यांचा या ठिकाणी सत्काराचं नियोजन केलेलं आहे. मी माननीय
औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बुलढाणा जिल्हा यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. माननीय जिल्हाधिकारी एस रामूर्ती, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्कुते, जिल्हा परिषद बुलढाणा, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद सावरिया साहेब हे सुद्धा सोबत आहेत. माननीय श्वेताताई महाले आमदार चिखली मतदारसंघ हे सुद्धा या ठिकाणी सोबत आहेत. रात्र पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे हे मान्यवरांना परेड रिपोर्टिंग करतील. यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंदे, मंत्री मी माननीय पालक जिल्ह्यात 6 ठिकाणी PSA प्लांट बसवण्यात आले आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती, साठा व पुरवठा यंत्रणा सुरळीत करण्यात आली आहे, त्यामुळे तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन पर्याप्त असून त्याची कमतरता पडणार नाही. कोरोना संसर्गाच्या काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला, या पार्श्वभूमीवर शासनाने रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, पर्याप्त रक्तसाठा निर्माण झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाने रक्तदान करावे असे आवाहनही या प्रसंगाच्या निमित्ताने मी करतो. कोरोना कालावधीत 2 पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 13 बालकांना 5 लाख रुपये एवढे रकमेचे मुदत ठेव प्रमाणपत्र व अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाने आई वडील हिरावलेल्या अनाथ बालकांना राज्य शासनाच्या वतीने दिलासा मिळाला आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाची कामं करण्यात येत आहेत. पुढील 22-23 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यात आर्थिक योजनेच्या 257 कोटी वित्तीय मर्यादेपेक्षा 57 कोटी रुपयाचा वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला 315 कोटी रुपयाचा निधी पुढील वर्षामध्ये आपल्याला मिळणार आहे. नियोजन समितीच्या माध्यमातून गाव तिथे वाचनालय, रस्ते निर्मिती, आरोग्याच्या क्षेत्राच्या पायाभूत सुविधांची कामं, त्याचबरोबर गाव तिथे स्मशानभूमी आणि स्मशानभूमीला जोडणारा रस्ता, या सगळ्या सुविधांची कामं आपण हाती घेतलेली आहेत. या कोरोनाच्या संकट काळात गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना नाममात्र दरात शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत दर्जेदार जेवण करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील 23 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून 2021 वर्षात 9,36,000 थाळी सवलतीच्या दरामध्ये वितरित करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात शासनाकडनं दरमहा अंत्योदय प्राधान्य कुटुंब व शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना 1,20,400 क्विंटल धान्याचे नियमित वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची 10,162 कामं शेल्फवर आहेत. कामाची मागणी करताच काम देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात सन 2021-22 आतापर्यंत 53,327 व्यक्तींना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात रोजगार हमी अंतर्गत 831 कामं सुरू असून त्यावर 4,275 मजुरांची उपस्थिती आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हे तर चिंतामुक्त करण्यासाठी राज्य शासन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रजासत्ताक दिनाच्या 72व्या
वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. उपस्थित सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं या प्रसंगाच्या निमित्तानं मी स्वागत करतो. देशांसाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची पर्वा न करता लढा दिला व बलिदान दिले त्या स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र असं अभिवादन करतो. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस व त्यांच्यासारख्या अनेक महान नेत्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठी चळवळ उभी केली होती. या प्रभावी चळवळीनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर देशाला सर्वांग सुंदर राष्ट्र बनवणारी राज्य घटना बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. घटनाकारांनी देशातील प्रगतीचा सर्व बाजूला विचार करत साकारलेल्या राज्य घटनेनुसार 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशामध्ये सामाजिक सुधारणाचे वारे सुरू झाले. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या थोर पुरुषांनी सामाजिक परिवर्तन घडवताना नव्या विचाराचा समाज निर्माण करण्याचं महान कार्य केले आणि आज त्यांचेच आदर्श समोर ठेवून काम करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण सर्वजण मागील 2 वर्षापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाला सामोरं जात आहोत. राज्य शासन प्रशासनाबरोबर उपाययोजना हाती घेत कोरोना संसर्गाची लाट नियंत्रित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. आपल्याला हा केवळ संसर्गच थांबवायचा नाही तर कोरोनावर कायमस्वरूपी मात करायची आहे. त्यासाठी लसीकरण मोहीम शासनाने हाती घेतली आहे. जिल्ह्यात 18 वर्षाच्या पुढील वयोगटातील 16,80,836 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून 10,42,591 लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तसेच 15 ते 18 वर्ष वयाच्या किशोरवयीन 57,048 लाभार्थ्यांनी आजपर्यंत लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्र, फ्रंटलाईन वर्कर व 60 वर्ष वयोगटाच्या पुढील लाभार्थ्यांना लसीचा प्रिकॉशन डोस सुरू करण्यात आलेला आहे. कोरोना संसर्ग लाटेत ऑक्सिजनचं महत्त्व सर्वांना कळले. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी जिल्ह्यात 6 ठिकाणी PSA प्लांट बसवण्यात आले आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती, साठा व पुरवठा यंत्रणा सुरळीत करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी खेळाडू यांचा या ठिकाणी सत्काराचं नियोजन केलेलं आहे. मी माननीय चार क्रमांक हा मूलभूत घटक आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1,69,596 लाभार्थी शेतकऱ्यांना 1,139 कोटी रुपये त्यांच्या थेट कर्ज खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यामुळे बळीराजावरचे कर्जाचे ओझे निश्चितपणे त्या ठिकाणी उतरलेले आहे. आणि त्याचबरोबरीनं या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत कोरोनामुळं मध्यंतरी आपल्याला थोडंसं आर्थिक टंचाईमुळं थांबावं लागलं होतं, पण नंतर हळूहळू आता हा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर उरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ देण्यात येईल. खरीप हंगाम सन 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 1,25,021 शेतकऱ्यांना 99.91 कोटीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. खरीप हंगाम सन 2021 माहे जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे 2,17,00,000 हेक्टर बाधित झाले. निकषानुसार 96,457 शेतकऱ्यांना 74.87 कोटी रुपयाची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे. बेघराला हक्काचा निवारा मिळाला पाहिजे हा उद्देश पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित हा उद्देश मनामध्ये ठेवून पंतप्रधान आवास योजना आपण कार्यान्वित करतो आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात या योजनेअंतर्गत 18,117 घरकुल मंजूर करण्यात आली आहे, पूर्ण करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात रमाई, शबरी व पारधी घरकुल योजनेअंतर माध्यमातून घरकुल बांधून देण्यात येत आहे. जिल्ह्याला संपन्न करणारे पूर्णा नदीवरील जिगाव प्रकल्पाचे काम सुरू आहे. जिगावसोबत अरकचेरी, चोडी, आलेवाडी या लघु प्रकल्पाची कामं सुरू आहेत. जिगाव प्रकल्पामध्ये 32 गावं पूर्णतः व 15 गावे अंशतः बाधित होत असून पहिल्या टप्प्यातील 22 गावांपैकी 6 गावांचं पुनर्वसन पूर्ण करण्यात आले आहे. या गावात नागरी सुविधांची कामंसुद्धा पूर्णत्वास आलेली आहे. तसेच 10 गावांचे पुनर्वसन प्रगतीपथावर आहे. राज्यात प्रत्येक कृषी पंप
वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर केले आहे. त्यानुसार प्रत्येक गरजू शेतकऱ्याला कृषी पंप वीज जोडणी देण्यात येत आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 188 बरोबर कलम 328 आता गुटखा विक्री किंवा साठवणुकीच्या गुन्ह्यामध्ये लावण्याची आपण दुरुस्ती केलेली आहे. यामुळे गुटखा विक्री करणाऱ्यावर चाप बसत आहे. जिल्ह्यामधील मागील वर्षात पंचवीस जप्ती कारवायामध्ये 49,37,200 रुपये किमतीचा प्रतिबंधक अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. आणि नुकतंच मागील आठ ते दहा दिवसापूर्वी नागपूर उच्च न्यायालयामध्ये आंतरराज्यीय गुटखा पान मसाला किंवा प्रतिबंधक अन्नपदार्थ असतील त्यांची वाहतूक करण्याच्या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागानं या ठिकाणी मनाई करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपला अर्ज त्या ठिकाणी सादर केलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनचा दुसरा टप्पा आपण जोमानं राबवतेला आहे. स्वच्छता मिशन अंतर्गत जिल्ह्यात 3,51,917 कुटुंबांना वैयक्तिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी स्वच्छ भारत मोहिमेला बळ देण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता पाळण्याचं आवाहन सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो. प्रत्येकाला दरडोई 55 लिटर पाणी मिळण्याच्या उद्देशानं जल जीवन मिशनची स्थापना आणि अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात 622 योजना जल जीवन मिशन अंतर्गत असून 158 योजना प्रगतीपथावर आहे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय घटकातील लाभार्थ्यांसाठी विविध लोकाभिमुख योजना राबवून त्यांचा जीवनस्तर उंचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये म्हणून जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येत आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनासुद्धा राबवण्यात येत आहे. राज्य शासन मुलींच्या जन्माला प्रोत्साहित करण्यासाठी कन्या माझी भाग्यश्री ही योजना राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबाला मुलगी व आईच्या संयुक्त खात्यावर 50,000 रुपयाची रक्कम ठेव म्हणून देण्यात येते. ही ठेव 18 वर्षानंतर मुलीच्या शिक्षणावर खर्च करण्यासाठी व्याजासहित परत करण्यात येते. बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाच्या माध्यमातून मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी जाणीव जागृती करण्यात येत आहे. कोविड वेळेवर लस आली जरी असली तरी बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल हा आपण लावला पाहिजे. वारंवार हात धुणे किंवा सॅनिटाईज करणे व शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन ही त्रिसूत्री आवश्यक आहे. ही त्रिसूत्री अंगीकारात भविष्यात येऊ शकणाऱ्या कोविड सारख्या 7 रोगांना आपण यशस्वीपणे रोखू शकू. त्यामुळे प्रत्येकाने ही त्रिसूत्री अंगीकारावी असे आवाहन सुद्धा आजच्या या प्रसंगाच्या निमित्ताने मी करतो. राष्ट्र निर्माणासाठी प्रत्येकाने सकारात्मक विचारातून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा संकल्प आजच्या या प्रजासत्ताक दिनी करावा असे आवाहन मी या प्रसंगाच्या निमित्ताने करतो. हा मंगलमय दिने बुलढाणा जिल्ह्यात सर्वतोपरी संपन्न जिल्हा करण्यासाठी आपण सर्वजण प्रतिबद्ध होऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.